हेलो फ्रेंड्स, नेक्स्ट टॉपिक इज एंगुलर SHM एंड इट्स डिफरेंशियल इक्वेशन। जसं आपण लिनियर SHM बघितलं होतं आणि त्याचं डिफरेंशियल इक्वेशन पाहिलं होतं, तशाच पद्धतीने आपण आता अँग्युलर SHM म्हणजे काय पाहायचं आहे आणि अँग्युलर SHMचं डिफरेंशियल इक्वेशन पण असतं ते बघायचं आहे। आता फिगर 5.11 शोज मेटॅलिक डिस्क अटॅच्ड सेंट्रली टू ए थिन वायर। थिन वायर कशाची असते तर नायलॉन किंवा मेटॅलिकची वायर असते। अशी ही डिस्क आहे आणि इट इज हँगिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट। बघा, इथे डायग्राममध्ये दाखवलेली आहे, मेटॅलिकची डिस्क आहे, सेंटरला याची थिन वायर आहे ती अटॅच केलेली आहे आणि ही नायलॉनची किंवा मेटलची असते आणि ती रिजिड सपोर्टला हँगअप केलेली आहे। इफ द डिस्क इज स्लाइटली ट्विस्टेड अबाउट द ॲक्सिस अलॉंग द वायर अँड रिलीज्ड। आता ही डिस्क जी आहे ती ट्विस्ट केली आहे, जी अशी आपण फिरवली थोडीशी, कशी फिरवायची तर अँटी क्लॉकवाइज डायरेक्शननी, आणि रिलीज केली, देन इट विल परफॉर्म अ रोटेशनल मोशन पार्टली इन क्लॉकवाइज अँड पार्टली इन अँटी क्लॉकवाइज और ऑपोजिट सेन्स। काय केलंय बघा, ही जी डिस्क आहे तिला ट्विस्ट दिलाय। कसं ट्विस्ट दिलाय? अँटी क्लॉकवाइज डायरेक्शननी, आणि सोडून दिली, रिलीज केली तर अशी ऑसिलेट होणार ना ती डिस्क आहे ती, पार्टली क्लॉकवाइज आणि पार्टली अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनमध्ये। मग असे जे ऑसिलेशन्स असतील त्या ऑसिलेशनला, सो सच ऑसिलेशन्स आर कॉल्ड अँग्युलर ऑसिलेशन्स और टॉर्शनल ऑसिलेशन्स। टॉर्शनल ऑसिलेशन हे पण त्याचं नाव आहे। सो अँग्युलर ऑसिलेशन्स और टॉर्शनल ऑसिलेशन्स। सो दिस मोशन इज गव्हर्न्ड बाय द रिस्टोरिंग टॉर्क इन द वायर। आता ही मोशन कशामुळे होते तर वायरमध्ये जो रिस्टोरिंग टॉर्क असतो त्याच्यामुळे ही मोशन होते। सो विच इज ऑलवेज अपोजिट टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट। हा जो रिस्टोरिंग टॉर्क आहे तो अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट असतो। सो इफ इट्स मॅग्नेट्यूड हॅपन्स टू बी प्रपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग अँग्युलर डिस्प्लेसमेंट वी कॅन कॉल द मोशन टू बी अँग्युलर SHM। म्हणजे जर त्याचं जे मॅग्नेट्यूड आहे इट इज जर ते प्रपोर्शनल असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंटला, मग त्या मोशनला आपण काय म्हणणार? अँग्युलर SHM। सो दस फॉर द अँग्युलर SHM ऑफ अ बॉडी रिस्टोरिंग टॉर्क जो ऍक्ट होतो त्याच्यावरती, मग फॉर दॅट अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा असेल तर टॉर्क विल बी प्रपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि निगेटिव्ह इथे प्रपोर्शनॅलिटी आहे तो इक्वलिटी कन्व्हर्ट होतो त्याला कॉन्स्टंट ॲड होतो सी। सो सी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट। आणि निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते? की अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि टॉर्क जे आहे ते अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत। आता कॅपिटल आय, इफ कॅपिटल आय इज द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी द टॉर्क ॲक्टिंग अपॉन द बॉडी इज गिव्हन बाय टाऊ इज इक्वल टू आय इन टू अल्फा। अल्फा काय आहे तर अँग्युलर ॲक्सलरेशन आहे। सो युझिंग दिस इक्वेशन टाव इज इक्वल टू मायनस सी थीटा पण आहे आणि टाव इज इक्वल टू आय अल्फा पण आहे, ठीक आहे। सो आय अल्फा इज इक्वल टू मायनस सी थीटा आणि वी गेट आय इज इक्वल टू डी टू थीटा अपॉन डी टी स्क्वेअर। अल्फा म्हणजेच काय? ॲक्सलरेशन आहे। ॲक्सलरेशन इज सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ दी अँग्युलर डिस्प्लेसमेंट, हेन्स डी टू थीटा अपॉन डी टी स्क्वेअर प्लस सी थीटा हा जो राईट हँडला आहे इक्वलिटीच्या, ती टर्म आपण लेफ्ट हँडला घेतली त्यामुळे त्या प्लस साईन झालं आहे, इक्वल टू झिरो। म्हणजे हे काय झालं? डिफरन्शियल इक्वेशन झालं आहे कशाचं? अँग्युलर SHMचं। सो दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन फॉर द अँग्युलर SHM फ्रॉम, सो फ्रॉम दिस इक्वेशन द अँग्युलर ॲक्सलरेशन कॅन बी रिटर्न एज अल्फा इज इक्वल टू डी टू थिटा अपॉन डी टी स्क्वेअर इक्वल टू मायनस सी थिटा अपॉन आय। तर MCQ साठी वगैरे छोटा हा फॉर्म्युला आहे, स्मॉल प्रॉब्लेमसाठी हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवायचा आहे। आता सी आणि आय हे कसे आहेत? कॉन्स्टंट्स आहेत अँड अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थिटा अँड इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू दॅट ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट। म्हणजे इथे जर आपण नोटीस केलं तर सी हा कॉन्स्टंट आहे, आय हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ते पण कॉन्स्टंट आहे। ह्या इक्वेशनवरून आपण असं म्हणू शकतो की हा जो आपला अल्फा आहे अँग्युलर ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थिटा। आणि निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते? की अँग्युलर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट आर अपोजिट इन डायरेक्शन।
Hence, this motion is oscillatory motion and it is called as angular SHM. आता इथे डेफिनेशन दिलेली आहे की अँग्युलर एस एच एम इज डिफाइंड ॲज अन ऑसिलेटरी मोशन ऑफ द बॉडी इन विच टॉर्क ऑफ अ अँग्युलर ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू दॅट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आय विल रिपीट द डेफिनेशन. अँग्युलर एस एच एम इज डिफाइंड ॲज ऑसिलेटरी मोशन कुणाचे आहे तर बॉडीचे आहे इन विच टॉर्क फॉर द अँग्युलर ॲक्सलरेशन टॉर्क जो आहे अँग्युलर ॲक्सलरेशनसाठी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड द डायरेक्शन इज अपोजिट टू दॅट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे जो टॉर्क आहे तो प्रपोर्शनल असतो अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आणि त्याची डायरेक्शन असते ती अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट असते. आणि लास्टली टाइम पिरियडचं फॉर्म्युला आहे पूर्णचं अँग्युलर एस एच एमसाठी. सो टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा हे तर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. सो 2 पाय अपॉन अंडर रूट अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द टाइम पिरियड ऑफ एन अँग्युलर एस एच एम.